ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील 20 वर्षात वाढणाऱ्या लोकसंख्येत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध व्हावा यासाठी पालिका प्रशासनानं ठोस पावलं उचलली आहेत. MIDC, स्टेम प्राधिकरण आणि पालिकेच्या स्वतःच्या योजनेतून 250 दशलक्ष लिटर इतका वाढीव पाणीसाठा मिळवण्यासंबंधी 2 वर्षापूर्वी प्रलंबित असलेले प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रशासनानं हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित केली जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झाले. या लोकसंख्येसाठी पालिकेकडून दररोज 485 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. शहरात महापालिका 4 स्त्रोतांकडून पाणी घेऊन त्यांचं नियोजन करते. त्यामध्ये ठाणे महापालिकेची स्वतःची योजना, MIDC, स्टेम आणि मुंबई महापालिका या स्त्रोतांचा समावेश आहे. ठाणे, वागळे, घोडबंदर, कळवा आणि मुंब्रा या परिसरात मोठी गृहसंकुलं उभी राहत असून वाढत्या नागरिकीकरणामुळे पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडू लागलाय. त्यामुळे अनेक भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनानं MIDC, स्टेम आणि स्वतःच्या योजनेतून 250 दशलक्ष लिटर इतका वाढीव पाणीसाठा मिळवण्यासाठी संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा जुनाच प्रस्ताव लवकरच मार्गी लागावा यासाठी प्रशासनानं जोरदार प्रयत्न सुरू केलेत. यासंदर्भात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे नुकतीच एक बैठक पार पडली. त्यामध्ये पालिका पदाधिकारी आणि प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन याबाबत चर्चा करण्याचे आणि पालिका पदाधिकाऱ्यांसोबत घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार लवकरच अशी बैठक बोलवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.